उद्या आषाढी एकादशीला गाईला तुम्हाला ही एक गोष्ट खाऊ घालायचीच आहे. अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आणि गाईला का, गाईच्या अंगी 33 कोटी देवांचं स्थान असतं. एकट्या गाईची जर तुम्ही पूजा केली, काही उपाय केले, तर 33 कोटी देवांची पूजा केल्याचं पुण्य तुम्हाला मिळतं. आणि आषाढी एकादशी हा दिवस इतका प्रभावी आहे की सगळ्या एकादशी करण्याचं पुण्य तुम्हाला त्या एका दिवसात मिळवता येतं. श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. तुम्ही सगळे अगदी आनंदी असाल अशी अपेक्षा करते. आणि आजचा पण दिवस छान आनंदाचा जाऊ देत ही मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईबमध्ये ऑलचं ऑप्शन आहे, त्यावर टिक करा की जेणेकरून सगळ्या जे नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे ते वेळेच्या आधी पोहोचतील. आणि तुम्ही त्या त्या दिवशी त्या त्या सणांना सेवा व्रत जे आहे ते अतिशय छानपणे करू शकाल. तर उद्या देवशयनी आषाढी एकादशी आहे. आषाढी एकादशीचं महत्त्व मी तुम्हाला याआधी पण सांगितलं. आषाढी एकादशीपासून देव जे आहे ते झोपी जातात, शयन अवस्थेत जातात. आणि कार्तिक एकादशीपर्यंत चातुर्मास आपण ज्याला म्हणतो, या 4 महिन्यांच्या कालावधीमध्ये देव जे आहे ते झोपलेले असतात. कार्तिक एकादशीला देव जे आहे ते झोपेतून जागे होतात. म्हणून या 4 महिन्यांच्या काळामध्ये कोणतंही मंगल कार्य करत नाही. या 4 महिन्यांच्या काळामध्ये जी देवाची पूजा, व्रत, वैकल्य, उपासना हे केलं जातं. आपण नेहमी जे कार्य देवाची सेवा करतो त्यापेक्षा या 4 महिन्यांच्या काळामध्ये जर तुम्ही देवाची सेवा केली तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होतो. आणि मंगल कार्य करत नाही म्हणजे बघा, लग्न, गृहप्रवेश वगैरे ह्या जे मंगल गोष्टी आहेत तर ह्या करत नाही, देवाची सेवा करतात. त्यामुळे कन्फ्यूज नका हो. तर बघा, या दिवशी, उद्याच्या दिवशी तुम्हाला आपल्या आयुष्यातल्या अडचणी कमी करून टाकण्यासाठी बरेचसे उपाय मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत, त्यातले जमतील तेवढे उपाय करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा, कुठल्याही सणावाराला आपण गाईच्या नावाने नैवेद्य काढल्याशिवाय राहत नाही. गाईला आपण खूप महत्त्वाचं स्थान देतो. आणि खरंच गाय जी आहे ना, गाय ही सर्व गुणसंपन्न आहे. तिच्या पोटी 33 कोटी देवांचं स्थान आहे. त्यानंतर गाईचं बघा, शेण, गोमूत्र, गाईचं दूध या सगळ्या गोष्टींचा आपण वापर करतो. म्हणजे गाय ही सर्व गुणसंपन्न आहे. तर त्यामुळे उद्याची एकादशी खूप महत्त्वाची आहे. म्हणून तुम्हाला गाईला एक गोष्ट खाऊ घालायची आहे. तुमच्या मनामध्ये किती पण कठीण इच्छा असेल, तुमचं खूप दिवसापासून काहीतरी काम अडलेलं आहे, अजून तुम्हाला कुठल्या अडचणी असतील आणि तुम्हाला सुचतच नाही की काय करावं, तर उद्या आषाढी एकादशीच्या दिवशी सांगितलेले उपाय नक्की करा. आणि यासोबत तुम्हाला गाईला ही एक गोष्ट आहे ती तुम्हाला खाऊ घालायची आहे. आता बघा, तुम्हाला गाईला सकाळी किंवा संध्याकाळी, सकाळी आपण आंघोळ केलेली असते तर त्यामुळे सकाळच्या वेळेस जरा चांगलं पवित्र वातावरण असतं. संध्याकाळी करायचं असेल तर तुम्ही हातपाय धुऊन हा उपाय करा, ठीक आहे. तुम्हाला गाईला सगळ्यात पहिले बघा, गूळ, हरभऱ्याची डाळ आणि सोबत बिना मिठाची पोळी ही उजव्या हाताने गाईला खाऊ घालायची आहे. आणि तिथे थोडंसं पाणी पण ठेवायचं आहे. आणि त्यानंतर गोमातेला, गाईला स्पर्श करून नमस्कार करायचा आहे. घाबरू नका, बघा गाय कधीही मारत नाही, त्यामुळे आपल्याला मनामध्ये भीती असते कारण आपण रोज गाईजवळ जात नाही. बरोबर आहे, मलासुद्धा पहिले भीती वाटायची, पण अतिशय न घाबरता आणि गाईसमोर अशी पोळी फेकून नका देऊ. ते जे पण तुम्ही देत आहे ते एका भांड्यात ठेवा, भले तुम्हाला भीती वाटते तर. किंवा तुम्ही हाताने, आता माझे मिस्टर जे आहे ते नेहमी हाताने भरवायचे, मला पहिले भीती वाटायची, मी त्यांच्याकडे द्यायची की तुम्ही द्या असं, पण आता मला पण सवय झाली, मी पण गाईला हाताने भरवते. तर तुम्ही भले हाताने तुम्हाला भरवायला भीती वाटत असेल तर एका भांड्यामध्ये तुम्ही गाईच्या समोर ठेवा, पाणी ठेवा, कळाला गूळ, हरभऱ्याची डाळ आणि बिना मिठाची पोळी हे उजव्या हाताने गाईला खाऊ घालायचं आहे. उजव्या हाताने ते गाईसमोर ठेवा, गाईला स्पर्श करून नमस्कार करायचा आहे. तुमची जी पण काही मनोकामना आहे ती गाईला सांगायची आहे की हे गोमाते, लवकर माझी ही समस्या दूर कर, किंवा माझी अशी अशी इच्छा आहे ती मना ती माझी इच्छा पूर्ण कर, असं तुम्हाला गोमातेला सांगायचं आहे. आणि तुमच्या जीवनातले सर्व पितृदोष जे आहे ते नाहीसे होतात एकट्या गाईची तुम्ही सेवा केली तर. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी नेहमी सांगते, पितृदोष जर तुम्हाला असेल ना तर तुम्हाला कुठल्याही सेवेचं पुण्य मिळत नाही. म्हणून पितृदोष घालवण्यासाठी हे असे उपाय करत जा की जेणेकरून तुम्ही जी देवाची सेवा करताय, उपाय करताय, त्याचं तुम्हाला फळ मिळेल. कारण बघा, बऱ्याचशा मला कमेंट येतात किंवा बरेच जण म्हणतात की ताई मी एवढी स्वामींची सेवा करते, एवढं हे व्रत करते, ते व्रत करते, मला त्याचं फळ मिळत नाही आहे. फळ का मिळत नाही? बघा, आपण माणूस आहे, आपल्याकडून कळत नकळतपणे पापं होत असतात.
पूर्वजन्मीचे काही पाप असतात, तर ते धुऊन काढण्यासाठी आपल्या पितृदोष, आपल्या डोक्यावरचा पितृदोष घालवण्यासाठी आपल्याला काही उपाय पहिले करायचे असतात, त्यानंतरच आपण केलेल्या सेवेचं पुण्यफळ आपल्याला मिळायला लागतं. म्हणून तुम्ही लक्षात ठेवा. तर बघा, सांगितल्याप्रमाणे तुम्ही गाईला सकाळी जमलं सकाळी, संध्याकाळी जमलं संध्याकाळी करा, पण करा. मुलबाळ न होणं, नोकरी न लागणं, नवरा बायकोचे भांडण, या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या दूर होतात, कारण गाय खरंच खूप पवित्र आहे. म्हणून आपल्या हातून ज्या काही कळत नकळतपणे चुका झालेल्या आहे किंवा आपल्याला माहिती पण नाही की आपल्या अंगी आपल्या डोक्याला असं पाप लागलेलं आहे, तर ते दूर करण्यासाठी, आपल्यावरचे संकट दूर फेकण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर सांगितल्याप्रमाणे बघा, तुम्ही सकाळी करा, संध्याकाळी करणार असेल तर हातपाय स्वच्छ धुवून घ्या, देवाला नमस्कार करा पहिले, आणि त्याच्यानंतर गाईला सांगितलेल्या गोष्टी तुम्ही खाऊ घाला. गाईचे हे जे उपाय आहेत ना, आणि मी तुम्हाला सांगते, जमेल तेव्हा तुमच्या दारात जर गाय येत असेल तर अतिशय चांगली गोष्ट आहे. तुम्ही रोज तिला खाऊ घालत जा, काहीतरी एक पोळी तरी गाईला चपाती देत जा. दुसरी गोष्ट म्हणजे, बरेचसे लोक म्हणू शकतात की ताई आमच्या इथे शहरामध्ये गाय दिसत नाही, पण गाय बघा असतेच, कारण आपल्या घरी दूध येतं ना, म्हणजे जवळपास कुठेतरी गोठा असतो, भलेही थोडं 5-6 किलोमीटर दूर असेल पण गाईचा गोठा असतोच. तर त्यामुळे बघा, तुम्ही शोधा, तुमची मनापासून इच्छा असेल ना, तुम्हाला एक तरी गाय त्या दिवशी दिसेल. तर उद्याचा दिवस महिलांनो खरंच खूप महत्त्वाचा आहे, आणि उपाय परत सांगते, महिला पुरुष कोणीही करू शकतात, असं नाही की फक्त महिलांनीच करायचं, घरातले मुलं मुलींनी केलं तरी पण चालेल. महिलेला मासिक धर्म असेल, पुरुषांनी करा, मुला मुलींनी करा, चालेल. आणि सूतक असेल तर फक्त आपल्याला करता येणार नाही, हीच एक गोष्ट आहे, तर तेवढी फक्त तुम्ही लक्षात ठेवा. तर बघा, हा अतिशय सोपा आणि अतिशय प्रभावी गोमातेचा उपाय तुम्ही उद्या नक्की कराल अशी मी अपेक्षा करते. व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत शिव स्वामी समर्थ.